आज आपण झटपट उत्तप्पा कसा बनवायचा ते बघतोय. त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलाय, त्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे, म्हणजेच बेकिंग सोडा अर्धा छोटा चमचा. चवीपुरतं मीठ घालायचंय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दही घालायचंय. एक वाटी रवा घेतलाय, त्यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतलंय. दही घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय. यामध्ये जवळपास अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्ती पाणी लागतं, पण आपल्याला थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय. हे अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय. आता हे मी एक 5 मिनिटे फक्त झाकून ठेवणार आहे, कारण तो रवा आहे त्यामध्ये पाणी सोख होतं. आता आपण बघूया 5 मिनिटानंतर हे बॅटर थोडंसं घट्ट झालंय, त्यामुळे यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायची गरज आहे. बॅटर आपण 5 मिनिटे ठेवल्यामुळे त्यातलं पाणी सोख झालंय. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित बॅटर करून घेतलंय मी. यामध्ये आपल्याला जवळपास अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्ती पाणी लागलंय. हे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला उत्तप्प्यासाठी लागणार आहे या बॅटरची. आता इथे मी एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती 1-2 चमचे तेल घालायचंय. तेल घालून या टिश्यू पेपरनी आपल्याला ते थोडंसं पुसून घ्यायचंय आणि यावरती आपल्याला बॅटर घालून हे हलक्या हातांनी आपल्याला पसरून घ्यायचंय. खूप जास्ती पातळ नाही करायचं, थोडंसं असं जाडसरच ठेवायचंय. हा अशा पद्धतीने उत्तप्पा पसरवून घ्यायचंय. हे मीडियम हीटवर 2-3 मिनिटे ठेवायचंय. नंतर वरची बाजू आहे ती थोडीशी ड्राय झाल्यासारखी वाटते, तेव्हा आपल्याला यावरती बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे. हे आता आपल्याला या उलातण्याने हे सगळं प्रेस करून घ्यायचंय, म्हणजेच ते जो कांदा आहे तो निघणार नाही. आणि 2 चमचे तेल वरच्या बाजूने घालायचंय आणि आपल्याला याला पलटी करून या बाजूने देखील आपल्याला हे भाजून घ्यायचंय. खालच्या बाजूने देखील व्यवस्थित उत्तप्पा भाजलाय का ते आपण बघूया. आता व्यवस्थित भाजला गेलाय, आता आपण याला पलटी करूया. मस्त असा एका साईडने भाजला गेलाय, आता आपण त्याला दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊया. हा झटपट उत्तप्पा तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सॉस बरोबर देखील खाऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असा आपला झटपट उत्तप्पा तयार आहे.